नमस्कार भावांनो तर आपले युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर भारतीय इतर ट्रकचे दर जे आहे त्यामध्ये शेचाळीस पदांसाठी भरती निघाले तर या भरती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन जॉब्स अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर असिस्टंट कमांड जे आहे त्यामध्ये दोन दोन हजार चोवीस बॅच आहेत तर त्यामध्ये जनरल ड्युटी जी डी यासाठी पंचवीस पदांसाठी भरती आहे त्यानंतर कमिशनल फायल स्टायन्स एस एस सी यासाठी पण जागा आहे त्यानंतर टेक्निकल मेकॅनिकल त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक यासाठी वीज जागा आहे आणि लॉ ट्री यासाठी एक पद आहे अशी एकोणसेचाळीस पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर जनरल ड्युटी यासाठी शैक्षणिक योग्यता येईल सात टक्क्यांपेक्षा जर जास्त तुम्हाला पदवीला मार्क असतील तर तुम्ही अर्ज करू शकता तसेच बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय पाहिजेत त्यानंतर कमिशनल पायलट सायलेट यासाठी पंचवीस टक्क टक्क्यांनी किंवा पंचवीस मार्कांनी बारावी गणित बहुते शास्त्रविषयक उत्तीर्ण असावे त्यानंतर सी एल पी असावी म्हणजेच कॉमिकल प्लॉइंट लायन्स हे पाहिजे लायसन्स हे पाहिजे त्यानंतर मेकॅनिकल मेकॅनिकल टेक्नॉलॉजी यासाठी साठ गुणांसह सा इंजिनिअरिंग पदवी किंवा नेव्ही ऑरिटेक्ट मेकॅनिकल मेर ऑटोमेट किंवा मेनमिक्स किंवा इंटेलिजिक प्रोडक्ट टेक्नॉलॉजी डिझायनिंग असे विविध पद जर झाले असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणं आवश्यक आहे तर इलेक्ट्रॉक्ट्रॉनिक टेक्निकल यासाठी साठ टक्क्यांनी साठ गुणांसह इंजिनिअरिंग पदवी इत्यादी उत्तीर्ण हवे त्याचबरोबर पंचावन्न टक्के सह बारावी गणित भौतिकशास्त्र विषयांनी उत्तीर्ण हवे तर लॉ एंट्री यासाठी साठ टक्क्यांसह तर या बर्थसाठी अर्ज करण्यासाठी वय मरता आहे एस सी एस टी कॅटेगरी जर असेल तर पाच वर्षासाठी सुटा आहे त्याच ओबीसी कॅटेगरी असेल तर तीन वर्षापर्यंत सुटा आहे तर या सर्व पदांसाठी तुमचे वय जर अठरा वर्षपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या बर्थसाठी नक्कीच अर्ज करू शकता तर या बर्थ ठिकाणी संपूर्ण भारतात कुठेही आपली नोकरी राहणार आहे तर जनरल ओबीसी असेल तर अडीचशे रुपये अर्ज फी देऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर एस सी एस टी अर्ज असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अर्ज फी नाही त्यानंतर दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर या भारतीय ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता तर या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल नोटिफिकेशन एक तर संपूर्ण वाचून घ्या तर या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये कास्ट वाईज किती जागा आहेत तर वेतन किती राहणार आहे तर अशा संपूर्ण माहिती या नोटिफिकेशन मध्ये दिली आहे